बातमी आहे खासदार संजय राऊतांसंदर्भातली. खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. जे सरकार शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करत नाही ते सरकार बेळगावमधील तरुणांना काय न्याय देणार असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. तर कर्नाटक सरकार सीमा प्रश्नाबाबत जेवढं गंभीर आहे तितकं राज्य सरकार गंभीर दिसत नाही आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी भेटून सीमा प्रश्नाबाबत चर्चा करणार असल्याचं म्हटलंय. यावर राऊतांनी या भेटीचं रेकॉर्डिंग जनतेला दाखवण्याची मागणी केली आहे. इतका प्रचंड खर्च होऊन सुद्धा मोठे मोठे वकील देऊन सुद्धा ते उपस्थित राहत नसतील तर या संदर्भात महाराष्ट्राच्या विधी व न्याय खात्यानं वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या या प्रश्नाविषयी आस्था आणि श्रद्धा असलेले वकील नेमणं गरजेचं आहे. खूप मोठे वकील नेमले आहेत या विषयात नाही असं नाही, पण जर राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांचीच भावना त्या संदर्भात स्पष्ट नसेल तर वकील काय करणार. ज्या प्रकारे कर्नाटकचं सरकार सीमा प्रश्नावरती अत्यंत जागरूक आहे तितकं महाराष्ट्राचं सरकार मला दिसत नाही. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यानं पाहतंय आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करतंय ते सीमा बांधवांना काय न्याय देणार. किती वेळा गेलात आपण सीमा भागामध्ये मला सांगा. आम्ही जाऊन येतोय सातत्याने. आमचे शिवसैनिक परवा 1 नोव्हेंबरला जाऊन आले जो काळा दिवस पाळला जातो. राज्याचा एकही मंत्री गेला. किती अन्याय होतो त्यांच्यावर. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यानं पाहतंय आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करतंय ते सीमा बांधवांना काय न्याय देणार. किती वेळा गेलात आपण सीमा भागामध्ये मला सांगा. आम्ही जाऊन येतोय सातत्याने. आमचे शिवसैनिक परवा 1 नोव्हेंबरला जाऊन आले जो काळा दिवस पाळला जातो. राज्याचा एकही मंत्री गेला. किती अन्याय होतो त्यांच्यावर.